आता ही फायनान्शियल कॉन्टिजन्सीच्या काळामध्ये तुमचं संरक्षण करतं, आकस्मिक निधी जमवला तर तुम्हाला आर्थिक अडचणीच्या काळामध्ये तुमच्या कुटुंबाचं संरक्षण होतं. पूर्वीच्या काळामध्ये जात्यावर पायका दळण दळायच्या आणि जात्यावर दळण दळताना दररोज एक मुठभर पीठ बाजूला काढून ठेवायच्या, म्हणजे कधी त्या आजारी पडल्या किंवा त्यांच्यावर काही अडचण आली तर त्या पिठाचा ऐन वेळेला त्यांना उपयोग व्हायचा. म्हणजे ही जे कॉन्टिजन्सी फंड आहे त्याच्यामुळं तुम्हाला संकट काळामध्ये मदत होते, म्हणून आपण तो बाजूला काढला पाहिजे आणि तो फायनान्शियल प्लॅनिंगचा महत्वाचा भाग आहे. रिड्युसेस द स्ट्रेस अँड अँझायटी, आपल्या जीवनातील ताणतणाव कमी होतात. वेल बिगेन इज हाफ डन, आपलं फायनान्शियल प्लॅनिंग चांगलं असल्यामुळं आपण आधीच त्याचं नियोजन केलेलं असतं आणि आपली मानसिक तयारी झालेली असते आणि म्हणून आपला ताणतणाव कमी होतो. तुम्ही तुमची आर्थिक ध्येय तयार केलेले असतात आणि आर्थिक ध्येयानुसार तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात केलेली असते. गुंतवणुकीची साधनं ही तुमच्या गरजा नुसार बदलत असतात. तुम्ही तुमच्या इच्छा आणि गरजा यातला फरक ओळखलेला असतो. उदाहरणार्थ एखादी व्हिडिओ गेम खरेदी करणं किंवा 30,000 मोबाईलवर तुमच्या सगळ्या गरजा भागत असताना सुद्धा 1.5 लाखाचा भारीतला मोबाईल खरेदी करणं ह्या इच्छा आहेत. आणि गरज काय आहे? 30,000 मोबाईल, 25,000 मोबाईल ही तुमची गरज आहे. अन्न ही तुमची गरज आहे, चांगले कपडे ही तुमची गरज आहे, परंतु आपण बऱ्याच वेळा इच्छेवर खर्च करतो. तर फायनान्शियल प्लॅन जो केलेला असतो हा तुमच्या नीड बेस्ड असतो. मुलांचं शिक्षण आहे, रिटायरमेंटचं प्लॅनिंग आहे, म्हणजे तुमच्या गरजेवर आधारित तुम्ही तयार केलेला असतो. म्हणून फायनान्शियल प्लॅनिंग मुळे तुमची गोल पूर्ण व्हायला मदत होतात. फायनान्शियल प्लॅनिंग का तयार करायचं? व्हाय इज फायनान्स